छत्रपती शिवाजी महाराजांच्या पत्नींबद्दल वेगवेगळ्या अभ्यासकांची वेगवेगळी मते आहेत महाराजांचे प्रथम चरित्रकार सभासद महाराजांच्या सात बायका होत्या असे म्हणतात विका राजवाडे हे आपल्या संकीर्ण लेखसंग्रहात तंजावर येथे सापडलेल्या एका यादीच्या आधारे आठ बायका होत्या असे म्हणतात त्यापैकी सहा बायकांची नावे ते देतात शेडगावकरांच्या वंशावळीत सात बायकांचा उल्लेख असून त्या सगळ्यांची नावे दिलेली आहेत रणजित देसाईंनी आपल्या श्रीमान योगी मध्ये कर्नाटकच्या मोहिमेवर महाराज जाताना निरोप देण्यासाठी हयात असलेल्या सहापैकी पाच बायकांची नावे दिली आहेत त्यात मृत्यू पावलेल्या दोन मिळवल्या तर महाराजांच्या आठ बायका होत्या हे सिद्ध होते महाराजांच्या प्रथम पत्नी होत्या साहेब निंबाळकर दोन नंबरच्या पत्नी सौऱ्याबाई साहेब मोहिते तीन पुतळाबाई पालकर चार सकवारबाई गायकवाड पाच काशीबाई जाधव हो। सहा सगुणाबाई शिर्के सात लक्ष्मीबाई इंगळे तर आठ गुणवंताबाई विचारे छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रथम पत्नी साईबाई साहेब यांना एकूण तीन मुली होत्या रानूबाई सखूबाई आणि अंबिकाबाई सखूबाईंचे लग्न फलटणच्या बजाजी निंबळकरांचा मुलगा महादजी याच्याशी झाले राणूबाईंचे लग्न जाधव घराण्यातील अस्लाजी यांच्याशी झाले तर अंबिकाबाईंचे लग्न ताराळ्याचे हरजीराजे महाडिक यांच्याशी झाले सखवारबाईंची मुलगी कमळाजाबाई किंवा कमलाबाई यांचा जन्म ऑगस्ट सोळाशे साठला झाला त्यांचे लग्न जानोजी पालकर यांच्याशी झाले जानजी पालकर हे कदाचित नेतोजी पालकरांचे नातेवाईक असावेत सगुणाबाईंची मुलगी राजकुवरबाई त्यांचे लग्न दाभोळच्या गणजी शिर्के यांच्याशी झाले होते तंजावरच्या शिलालेखामध्ये सांगितल्याप्रमाणे सोयराबाईंला दीपाबाई नावाची मुलगी होती त्यांचे लग्न विसाजीराव नावाच्या एका मराठा सरदाराशी झाले होते तंजावरच्या त्या शिलालेखानुसार छत्रपती शिवाजी महाराजांच्या काशीबाई पुतळाबाई लक्ष्मीबाई आणि गुणवंतबाई या चार बायकांना संतती नव्हती म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांच्या चार बायकांपासून एकूण सहा मुली होत्या व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे